स्वप्नांच्या पलीकडे। एरवी भरभरून आपल्या स्वप्नांबद्दल टार्गेट्सबद्दल बोलणारा तुझा भाऊ काहीही न बोलता खूप काही बोलतो आणि तितकंच बोलतो। मग काय, ते मस्तीचे दिवस गेले, मज्जा केली, खूप टाइमपास केला आणि फायनली तो दिवस आला। सर कधी कधी काय सॉलिड पॉइंट देतात ना आणि काय सही एक्झाम्पल देतात ना सर, असं सोपं करतात। अच्छा, म्हणजे हे सगळं मला कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? असं नाहीये, आम्ही इन जनरल बोलतोय। सरांचा राग एवढा मनावर घेऊ नको, सरांचं माहिती आहे ना तुला कसं मोबाईलचे नेटवर्क सारखे येतात, आता गेला नंतर तिकडे गेला। पण कसे बोलले रे मला सगळ्यांसमोर, आता मी त्या दिवशी नव्हते आले लेक्चरला म्हणून ती थिअरी मिस झाली, मला नाही कळली ना। ह्या गे नोट्स इंटिमेट रिलेशनशिप थिअरीच्या, तुला हव्या होत्या ना? हो, तुला कसं कळलं? थँक्स। हॅलो वैदी। नमस्ते मॅम। बरं झालं तू भेटलीस ते। अगं तुला सायकोलॉजीच्या नोट्स हव्या होत्या ना, ते ह्या पुस्तकात आहेत, मी लायब्ररीतनं खास तुझ्यासाठी शोधून आणलेले आहे। हे बघ, हे पुस्तक आहे सविस्तर सगळं दिलेलं आहे, तू वाच म्हणजे तुला चांगलं समजेल। थँक्यू मॅम, थँक्यू सो मच। अगं वैदई, तुला सायकोलॉजीच्या लेक्चरच्या नोट्स हव्या होत्या ना? हो। त्या घे। अरे कसं कळलं तुला? मला ना माहित, मला कॉलेज उशीर होत आहे लेक्चर मध्ये, चल मी पळतो। काय कोणक श्रेयस? एक मिनिट हा। वैदी ऐकून तर घे, ऐक ना, ऐक। जेव्हा एखाद्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं ना, नुसतं प्रेम नाही प्रचंड ओढ, तेव्हा आपलं सगळं विश्व त्याच्या भोवती व्यापून राहतं, एक हुरहुर लागून राहते जीवाला की ती व्यक्ती सतत आपल्या जवळ असावी, आपल्या बरोबर शरीरानं मनानं कायम आपल्या सोबत असावी, आपल्यावर तिचाच अधिकार असावा, तिच्यावर फक्त आपला अधिकार असावा। आणि मग अशा वेळी जेव्हा तिला त्रास होतो ना, तर तो सहन नाही होत, तिला कधी कोणी काही बोललं तर ते आपल्याला लागतं। वैदी वैदी, तुला आता सर क्लासरूम मध्ये बोलले ना, ते मला झोंबलं। ही थिअरी अशाच उत्कट भावनेबद्दल भाष्य करते, प्रेमाच्या उत्कट भावनेबद्दल। वैदी मला तुला कधीपासून काहीतरी सांगायचं होत, पण हिम्मत होत नव्हती। मग कोणीतरी मला या थिअरी बद्दल सांगितलं, मग काय मी कधी नव्हे ते लेक्चर्स जाऊन अटेंड करायला लागलो, तिथे थिअरी मला कळली। मला पटलं की मी माझ्या मनात तर तुला सांगू शकेन। वैदेही वैदेही, मला ही थिअरी जगायची आहे। वैदेही विल यू जॉईन मी? डू यू ऍग्री? सायकोलॉजी मध्ये अजून एक थिअरी आहे, रिस्पॉन्स थिअरी। एखाद्याने साथ दिली की प्रतिसाद हा मिळतोच, अनेकदा आजूबाजूच्या वातावरणावर, तर कधी ती साथ कोणी घातली आहे याच्यावर अवलंबून असते। तू सांगितलेली थिअरी कदाचित मला सरांनी सांगून कधीच कळली नसती, तू खूप छान समजावून सांगितलीस आणि अशीच साथ
जेव्हा केव्हा ऐकायला येते ना तेव्हा प्रतिसाद मिळतोच. आणि तो पॉझिटिव्हच असतो. श्रेयस. हां श्रेयस बोल ना. आय डू अग्री. एखाद्या हिंदी फिल्मच्या स्टोरीला लागवेल इतकी फिल्मी स्टोरी आहे तुमची. पण फॅन्टॅस्टिक आहे. अगं तीच खरी गंमत आहे. म्हणजे श्रेयसने एक्सेप्ट केलं की तो फिल्मी वागला मग मी काहीच नाही बोलू शकले ग त्याला. यार दादाची ही बाजू माहितीच नव्हती आम्हाला. घरी बोलायची वोची ना ग. तुमच्याकडे कळलं तेव्हा बॉम्ब पडला असेल ना. बॉम्ब ऍटम बॉम्ब पडला होता माहितीये. मग काय घडलं त्या दिवशी. काय घडलं मी घरी सांगणारच होते आणि आई शपथ. आलीस ना. अगदी वेळेवर आलीस हो. अगदी वेळेवर. काय झालं आता मला सांग. काय करू मी हिच. काय करू. मी बोलले तर तोंड दिसत ग तुला माझं. पण हिची करणी ती दिसत नाही हो. हांजी सॉरी. हांजी सॉरी. तू नाही ग बाई सॉरी. मी सॉरी. माझं काय करताय तुम्ही. काय झालं. काय झालं विचार. विचार तुझ्या या लाडक्या सुनेला. फार पुळका येतो ना तुला तिचा. विचार विचार काय केलं तिने ते. काय झालं ते तरी सांगा ना. आई आजीने मला फुलवाती ठेवायला सांगितलं होतं फ्रीज मध्ये. मी विसरले. इतकंच नाही काही ते. माझं चुकलं. माझं आई मीच विसरले फ्रीज मध्ये ठेवायला. मेलं वयोमानाप्रमाणे आता माझ्या काही लक्षात राहत नाही. तरी मला अंध्या वाटत गेल्यानंतर आठवलं ग. मी ताबडतोब फोन केला आणि सांगितलं हिला. बाई ग तेवढ्या वाती फ्रीज मध्ये ठेव हो. फोन केला होता की नाही. मी केला होता ना. येऊन बघते तर काय. सगळ्या वाती तुपात तरंगतायत. तू काय बघतेस माझ्याकडे. तुला खोटं वाटतं का. जा आज जाऊन बघ. जा बघ जा जाऊन. आय एम सॉरी आई. मी मानसीशी बोलण्याच्या नादात विसरले. बघितलंस किती धाडसीच. म्हणजे आता सगळा दोष मानसीचा का. नाही आजी तसं नाही म्हणते. मी मग कसं म्हणायचं बाई. असं नाही मग तसं नाही. काय म्हणायचं ना ते म्हण एकदाच. तुला माझं म्हणणं ऐकायचं नाही का. स्पष्ट समजून टाक. मी नाही सांगणार हो तुला माझं काम. माझं मी करेन. देवाच्या दयेने माझे हात पाय अजून जड आहेत. करेन माझं काम मी. आजी असं खरंच नाही. शपथ सांगते मी आजी. त्या शपथा घेऊ नकोस. आजी ऐका ना माझं चुकलं. आजी सॉरी. खरंच सॉरी आजी. आधी लाथा मारायच्या नंतर सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटलं की पुढची चूक करायला मोकळी. वैदी अग अशी कशी चुकलीस बाळा. थोडं लक्ष देऊन करायचं ना. आई आजी चुकलं माझं. मी परत असं नाही करणार प्रॉमिस. नाही शालिनी माझा विश्वास नाही. चांगलं नाक घासून तिने माझी माफी मागितली पाहिजे. नाक घासून माफी मागितली ना की ती चूक पुन्हा ती करणार नाही. जाऊ द्या ना आई. ती करेल ना व्यवस्थित. माहितीये का तुला माझी आई मला नेहमी म्हणायची चांगलं नाक रगडून माफी मागितली ना की ती चूक पुन्हा होत नाही.
ये तू गप गप चल नाक रगडून देवाची माफी मा हा बघितलं शालिनी कशी सुंभासारखी उभी आहे ती फार कैवार घेत होतीस ना तू तिचा अगं देवासमोर आणि घरातल्या मोठ्या माणसांसमोर वाकण्यात कमीपणा वाटतो तिला पण तिने सॉरी म्हटलंय ना तुला तू गप गप म्हणे सॉरी म्हटलं खरोखरच सॉरी ना मग नाक रगड म्हणावं तिला देवासमोर एकदा नाक रगडलं म्हणून काय बिघडत नाही हो आईचा उद्या ना या वेळेला हे बघ वैदे यापुढे लक्ष देऊन काम करायचं हा अशा चुका परत करायच्या नाही तू शहाणपणा शिकू नकोस तिला म्हणे जाऊ दे जाऊ दे तुला कधी जाऊ दिलं का मी हा तुला बघवत नाही ना मग जा बाहेर जा हे बघ मला हे काही माहिती नाही मी सांगितलेलं काम तिने केलं का नाही ना हा मग तिने देवासमोर नाक रगडलंच पाहिजे नाही तर तिच्या हातचं अन्न आजपासून मी खाणार नाही माझं अन्न मी शिजवत जाईल नको आजी मी माफी मागते तुमची माझी नको देवाची माग यशवंता कुठे गेलाय ग अग यशवंता कुठे गेलाय बँकेच्या कामासाठी बाहेर गेले काय करावं पैसे काढावे की काहीच कळत नाहीये एकदा वाटतं आयुष्यभराची कमाई अशीच उडून चाललीये खरं तर शेवटच्या दिवसांसाठी बाजूला काढून ठेवली होती ती पण मग असेच पैसे खर्च होत राहिले तर मग हातात काय उरणार आहे चिंचुके पण हे सगळं कोणासाठी पोरांसाठीच चाललंय ना मग काय हरकत आहे त्यांचाच अधिकार आहे याच्यावरती सतत पैसे संपत चालले हे पासबुकात पाहून छातीत धस्स होत फक्त शेवटचे 60,000 रुपये उरलेत पण मग त्यानंतर हातात काय विचारही करवत नाही मला परिस्थिती अशी आहे की आईनं पैशाची व्यवस्था करायला सांगितली पर तिचा शब्दही मोडता येत नाहीये काय झालं अशा दुर्मुखला चेहऱ्यानं बसायचं नाही का तुला आईचा स्वभाव माहित आहे ना हे बघ वरून खूप कडक आहेत त्या पण आतून खूप मऊ मऊ आहेत कळ हा आता आहेत थोड्या कडक शिस्तीच्या पण तुला सांगते वैदेही त्यांच्या कलानं घेतलंस ना तर बरेचसे प्रश्न सुटतील असे फटाफट फटाफट खरं चल ना आता तुझी मंगळागौर करायची की नाही मग आता काय काय करायचं ते सांग बघू चल पटापट पटापट सांग मला काहीच नाही माहीत मंगळागौरीचं म्हणजे मी नाही पाहिली कधीच
नाही पाहिलीस ना मग आता पहा. खरंच सांगते वैदिक खूप मजा येते अगदी खरंच. अगं मला तर अजूनही आठवते माझ्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर इथे नव्हती झाली माहेरी झाली होती. माझे बाबा तर खूप हौशी इतकी मस्त गेली होती ना माझी मंगळागौर. सकाळी सकाळी सगळ्या बायका अगदी नटून थटून आल्या होत्या आमच्या गावाकडच्या. आमच्या घरी आल्या सकाळी पूजा झाली मग दुपारी सगळी जेवणाची गडबड संध्याकाळी हळदी कुंकू होत आणि मग खरी रंगची चढते ना ती रात्रीच्या जागरणाला. माझ्या मंगळागौरीच्या वेळी ना बाहेर धोधो पाऊस पडत होता आणि आमच्या घरामध्ये कसली का पावसाची चिंता आणि आमच्या घरात फुगड्या फुगड्या नाचत होतो आम्ही. एका पायाची फुगडी दोन पायाची फुगडी बस फुगडी गोपिडू बाई गोपिडू करून सगळ्या जणी फेर धरून नाचत होत्या. खूप मजा आली होती. सुप नाचवत होतो आम्ही गाठोडं नाचवत होतो एवढी मजा आली होती म्हणून सांगू ना तुला. लग्नानंतर खऱ्या अर्थाने जे आनंदाचे दिवस होते ना त्यातला हा एक दिवस. माझी मंगळागौर खरंच वैदिक तू कर ना मंगळागौर तुला पण खूप मजा येईल माहितीये. खरं सांगते या कॉलनीतल्या बायका आहेत ना त्या तर अति उत्साही आहेत इतकी मस्त रंगत चढत जाणार ना तुझ्या मंगळागौरीला तू बघतच राहशील. आपण नको करूयात माझी मंगळागौर. आता हे काय अचानक वैदिक. आई मी खरंच सांगते पण का करायची नाही तुझी मंगळागौर काय झालं. तुला मी आधीच सांगितलंय ना वैदे चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. आजीच्या या अशा वागण्यामुळे तू तुझा आनंद गमावून बसणार आहेस का सांग बघू. का तुला मी हे सांगितलेलं आवडलं नाहीये. नाही असं खरंच काही नाही आवडलं ना पण हे सगळं करायचं म्हणजे खूप खर्च होईल ना. सगळ्या बायकांना आपण बोलावणार हॉल बुक करणार म्हणजे सगळं जेवणाचं वगैरे पण येईल केवढा खर्च होईल उगाच ना. त्यापेक्षा आपण हे सगळे पैसे मानसीच्या लग्नासाठी साठवून ठेवूयात ना. त्याची चिंता तू नको करूस पण नवीन लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यात मंगळागौर खूप महत्वाची असते वैदेही. हो आई पण मंगळागौर नंतर पण साजरी करू शकतो ना आपण म्हणजे श्रावण पुढच्या वर्षी येईलच की मानसीचं लग्न एकदाच होणार आहे ना. आणि आई तसंही मंगळागौरचं काय कसं करतात ना मला खरंच माहीत नाहीये. माझ्या हातून पुन्हा काही चूक झाली तर आजी पुन्हा चिडतील आणि काहीतरी बोलतील. चांगल्या सणासुदीच्या दिवशी माझ्यामुळे रंगात बेरंग नको म्हणून सांगते की नकोच माझी मंगळागौर. तू अजून चिडलेली आहेस ना मगाच्या प्रसंगावरून मला कळतंय ग वैदेही. पण तुला मी एक सांगू तू कधी कुंकवाचा करंडा पाहिलास. त्यात हळद आणि कुंकू दोघी शेजारी शेजारी असतात पण कुंकवात हळद मिसळू द्यायची नसते आणि हळदीत कुंकू मिसळू द्यायचं नसतं. संसाराचं अगदी तसंच आहे. संसारातल्या कुठल्याच गोष्टी एकमेकांमध्ये मिसळू द्यायच्या नसतात. तुझी मंगळागौर होणं वेगळं आणि आजीचा मगाचा राग वेगळा याचा राग त्याच्यावर काढू नको वैदे. तू या सगळ्यात कशाला पडतेस मी आहे ना. अगं माझ्यावर विश्वास ठेव ना. पण आता हे कुठनं द्यायचं कुठनं फेडायचं तुम्ही जरा बोल. चहा टाकते मी फ्रेश होतो. मयुरेशशी जरा बोलशील का ग. कशाबद्दल. ते आपण पैसे घेतले होते ना उसनेत तो बोलला होता मी काहीतरी व्यवस्था करतो. त्यांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल ना या दोन तीन वर्षांमध्ये. नाही काही मयुरेश बोलला नाही मला त्याच्याबद्दल. हात पुढे कर. अरे काय वेड्यासारखं काय बंद कर. उघड्या जाय बरं का आता उघड. अरे बापरे एवढे पैसे कुठून आणलेस तुझे. आई अगं कमवायला लागलोय मी.